मराठवाड्यासाठी वरदान असलेल्या जायकवाडी धरणात केवळ 35% पाणीसाठा शिल्लक राहिल्याने आणि मराठवाड्याकडे पावसाने पाठ फिरवल्याने तालुक्यात दुष्काळ संकट घोंगावत आहे। त्यासाठी जायकवाडी धरणात वरील धरणातून 12 TMC पाणी त्वरित सोडावे या प्रमुख मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जल आंदोलन करण्यात आलंय। पाणी आमच्या हक्काचं नाही, कोणाच्या बापाचं, कोण म्हणतं देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही, अशी घोषणाबाजी करत माजी आमदार संजय वाघचौरे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं जल आंदोलन करण्यात आलं। पैठण तालुक्यात दुष्काळ परिस्थितीमुळे शेतकऱ्यांची बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे। या जायकवाडी धरणात 2 दिवसात पाणी न सोडल्यास यासाठी जन आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा माजी आमदार वाघचौरे यांनी दिला आहे। यावेळी माजी आमदार संजय वाघचौरे, गोविंद तात्या शिंदे, विजय गोरे, भाऊसाहेब तरमले यांच्यासह आदींची प्रमुख उपस्थिती होती। जायकवाडीमध्ये 15 TMC पाणी हक्काचं पाणी आहे, जे नियमाप्रमाणे 15 तारखेलाच 10 तारखेलाच सोडायला पाहिजे होतं, पण या सरकारनं जाणून बुजून या पश्चिम महाराष्ट्रातल्या आणि नाशिककरांच्या लोक पुढऱ्यांच्या बळी पडून हे आमचं पैठणचं हक्काचं पाणी जे मराठवाड्याची तान भागते। आज मराठवाड्यात भीषण दुष्काळ आहे, आज पिण्याची पाण्याची अडचण आहे आणि अशा भीषण दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये सुद्धा पिण्याचं पाण्यासाठी जरा पाणी सोडत नसेल तर हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे। म्हणून हे हक्काचं पाणी सोडण्यासाठी आम्ही पैठण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे हे आज निदर्शनं करण्याचा, जायकवाडीच्या धरणामध्ये निदर्शन करण्याचा आणि सरकारला जागं करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे। हे हक्काचं पाणी आहे, मराठवाड्याची तान भागली पाहिजे, समन्वयी पाणी वाटप झालं पाहिजे आणि या मराठवाड्यामध्ये आज जवळजवळ 0% पाणी साठा आहे काही धरणामध्ये आणि त्याच्यामुळं आज पैठण तालुक्यात, मी पैठण मतदारसंघापुरतं बोलेल तर पैठण मतदारसंघामध्ये आज जिल्ह्यात सगळ्यात जास्त टँकर आज पैठण मतदारसंघात आहे। म्हणून हक्काचं पाणी आम्हाला मिळालं पाहिजे, आमच्या घशाला कोरड आहे, ही तरी तान भागली पाहिजे। तुमच्या तिकडल्या भागातल्या ऊसाला किंवा बाकीच्या उत्पादनाला जरा थोडासा या दुष्काळात तरी थोडासा तरी फटका द्या आणि आम्हाला जगून तरी द्या अशी म्हणण्याची आज आपल्याला वेळ आलेली आहे। शालिनी प्लस साठी सुरेश वायभट, पैठण। नगर पुणे मार्गावरती खासगी बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला। या अपघातामध्ये 8 जणांचा जागीच मृत्यू झालाय। नगर पुणे मार्गावरती वाडे गव्हाणजवळ ही दुर्दैवी घटना घडली आहे। औरंगाबादहून पुण्याला जाणाऱ्या खासगी बसने उभ्या असलेल्या ट्रकला धडक दिली। ड्रायव्हरचा बसवरील ताबा सुटल्यानं हा अपघात झाला असल्याचं बोललं जात आहे। पहाटे 5:30 वाजताच्या सुमारास ही घटना घडली। पुणे नगर महामार्गावरती वाडेगव्हाण फाटा येथे आज पहाटे 5:30 वाजता हा भीषण अपघात झाला। या अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की 5 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 11 जणांची प्रकृती गंभीर आहे। जखमींवरती शिरूरच्या ग्रामीण रुग्णालयात तसेच धारीवाल हॉस्पिटल आणि श्री गणेश हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। भावना ट्रॅव्हल्स कंपनीच्या खासगी बसने मालवाहतूक करणाऱ्या ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिल्यानं हा अपघात झाला आहे। भावना ट्रॅव्हल्स कंपनीची बस औरंगाबादवरून पुण्याच्या दिशेने चालली होती। ड्रायव्हरचे बसवरील नियंत्रण सुटल्यानं बस मालवाहतूक करणाऱ्या ट्रकला पाठीमागून जाऊन धडकला आणि हा भीषण अपघात झाला। प्रदीप मोरे आणि युसुफ शेख या 2 मृतांची ओळख पटली असून इतर 3 मृतांची ओळख पटवण्याचं काम सुपा पोलीस करत आहेत। 11 वाजेच्या सुमारास वाळूजवरून पुण्याला जाण्यासाठी रवाना झालो आणि मग त्याच गाडीचा ॲक्सिडेंट झाल्यामुळे जखमी झाला। आम्ही झोपलो होतो, आम्हाला माहीत नाही काही टाईम कशाला सांगता येतं आम्हाला। भावना ट्रॅव्हल्स नावाची लक्झरी गाडी औरंगाबाद येथून पुणे येथे जात होती। सुपा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पारनेर फाटा या ठिकाणी समोरून जाणाऱ्या सळे वाहतूक करणाऱ्या मालट्रकला मागच्या बाजूने जोराने धडक दिल्यामुळे लक्झरीमधील 5 जण लोक मयत झालेले आहेत, 11 लोक जखमी झालेले होते। जखमींना स्थानिकांच्या आणि 1 ॲम्ब्युलन्सच्या मदतीने शिरूर हॉस्पिटल ग्रामीण रुग्णालय येथे त्यांना दाखल करण्यात आलेलं होतं आणि 5 जे मयत झालेले होते त्यांना पारनेर येथील ग्रामीण आरोग्य केंद्रामध्ये दाखल करण्यात आलेलं होतं आणि क्रेनच्या मदतीने अपघातग्रस्त वाहनं रोडच्या बाजूला पडून वाहने वाहतूक सुरळीत करण्यात आलेली आहे आणि आता जखमींकडून अपघात नक्की कसा झाला आणि काय झालं वस्तुस्थिती याप्रमाणे अपघाताची परिस्थिती समजून घेऊन त्याप्रमाणे मयत व्यक्तींचे नावं निष्पन्न करून त्याप्रमाणे त्यांचे नातेवाईकांना कळवण्याची तजवीज आम्ही तपास चालू आहे।